बिल्डिंगच्या बाहेर आल्यास तुम्हाला ही बिल्डिंग दिसेल. बघा, एकदम आपण पत्त्यांचा बंगला करतो ना त्यासारखंच आहे. इथं स्ट्रक्चर खूप छान छान इथं आपण आर्किटेक्चर बघणार आहोत. तर चला, तर मंडळी, झँडम हे शहर जरी झॅन्सस कॅनच्या जवळ असलं तरी याची पालिका वेगळी आहे, आणि झँडम हे त्याच्या ट्रॅडिशनल डच स्टाईल घरांसाठी खूप फेमस आहे. तर एकदम असं पत्त्यांच्या घरांसारखे आपण खेळण्यांमध्ये जे ब्लॉक्स ब्लॉक्स जॉईंट करून घरं बनवतो लहान मुलं, तर सेम तसेच दिसतात. तर खूप सुंदर आहे, तर तुम्ही बघत राहा. तर हे समोर दिसतं आहे ना, हे ॲक्च्युली हे हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता किती एकसारखे दिसत आहे आणि खूप सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन तर खूपच छान आहे आणि एकदम असे ब्लॉक्स ठेवल्यासारखे दिसत आहे. झँडम हे शहर त्याच्या आर्किटेक्चरसाठी फेमस तर आहेच, पण इथे वर्ल्डमधले जेवढे लक्झरियस शॉप्स आहे क्लॉथ्सचे, ब्रँडेड शॉप्स, हे सगळेही तुम्हाला या शहरामध्ये बघायला भेटेल. आणि इथे बरेच लोक शॉपिंग करण्यासाठी येतात, जे ॲम्स्टरडॅमला आलेले आहेत किंवा झॅन्सस कॅनला आलेले आहेत, ते इथे शॉपिंग करायला आवर्जून येतात. तर हे जे हॉटेल आहे ना, तर तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या कॅनल्समधून त्यांनी अशा स्टेप्स दिल्या आहे टुरिस्टला येण्यासाठी, हॉटेलमध्ये एंट्री करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता हे कॅनल्समधलं पाणी किती छान फ्लो होतं आहे. तर छोट्या छोट्या कॅनल्समध्ये छानसे असे रेस्टॉरंट आणि थोडंसं जे बसण्यासाठी जागा दिलेले आहे कॅनल्समध्ये, त्यांनी खूप छान असं बांधलं आहे. आणि हे समोर जे तुम्ही बघताय ना, हे खूप फेमस एक हॉटेल आहे. तर लोक इथं आजूबाजूला जास्त राहण्याला प्रेफरन्स देतात. त्यातल्या त्यात हे झँडम हे शहर आहे, इथं राहण्यास खूप उत्सुकता असते लोकांना. ॲम्स्टरडॅममध्ये राहण्यापेक्षा ज्यांच्याकडे कार वगैरे आहे ते ह्याच ठिकाणी राहता, म्हणजे इथून पण जाता येतं. तर ही खूप सुंदर अशी प्लेस आहे टुरिस्टला राहण्यासाठी. आणि हे समोर तुम्ही बघू शकता हे हॉटेल खूप फेमस आहे. तुम्ही जेव्हा झँडम असं गुगलवर सर्च कराल तर पहिल्यांदा तुम्हाला हेच हॉटेल दिसेल. आणि इथे जर फोटो काढला नाही तर मग काय उपयोग नाही झँडममध्ये येऊन, असं म्हणतात. तर ह्या फेमस हॉटेलसमोर आम्ही खूप फोटोज क्लिक केले. तर आता आपण चाललो आहोत सिटी सेंटरमध्ये. आणि इथे खूप, जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे खूप लक्झरियस ब्रँड्सचे शॉप आहे. इथे खूप लोक शॉपिंगसाठी येतात जास्त करून. तर हे झँडम हे शहर हे शॉपिंगसाठी पण खूप फेमस आहे. म्हणजे आपले वर्ल्डचे जे लक्झरियस ब्रँड आहे फेमस, ते सगळे ब्रँडचे तुम्हाला इथे क्लॉथ्स मिळतील. काही तुम्हाला ज्वेलरी वगैरे किंवा कॉस्मेटिक्स बघायचे असेल तर हे या शहरात सगळं काही मिळून जातं. तर तुम्ही बघू शकता हे दोन साईडने दोन लेन आहे आणि मधून मस्त असे कॅनल्स आहेत. तर इथे बरेच लोक मस्त संध्याकाळी शांततेत बसून मस्त एन्जॉय करत असतात. जे इथले लोकल असे
कलाकार आहेत ते आपली कला इथे सादर करत असतात सिटी सेंटरला. तुम्ही बघू शकता C&A हा लक्झरियस ब्रँड शॉप आहे इथे. तर बऱ्यापैकी आता आपण हे छोटंसं शहर फिरलो आहोत, तर आता निघतोय आपण परतीच्या प्रवासाला. तर आपला आज ट्रान्सफर कॅन आणि स्टँडअप हे दोन अट्रॅक्शन झाले आहेत करून. इथे आपला ॲम्स्टरडॅमचा ब्लॉग आपण संपवतोय. तर आता आम्ही जाणार 5 वाजता आमची ट्रेन आहे युरोस्टार, ती जाणार आहे पॅरिसला. तर आता इथले पुढचे ब्लॉग आपले पॅरिसचे असणार आहे. ॲम्स्टरडॅमची ट्रॅव्हल सिरीज कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता चला आपण इथून पुढे भेटूया पॅरिसमध्ये. सो लेट्स गो.